मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या काकूच्या शाळेला 50 लाखाचा निधी जाहीर केलाय. शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा हा प्रकार असल्याची काँग्रेसकडून टीका होतीये. चंद्रपूर जिल्ह्यातील मुलं इथं स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री महादेव जानकर आले होते. स्वामी विवेकानंद विद्यालयाच्या संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री शोभाताई फडणवीस असून त्यांनीच या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. शोभाताई फडणवीस या मुख्यमंत्र्यांच्या काकू आहेत, त्यामुळे या कार्यक्रमाला कौटुंबिक स्वरूप आलं होतं, पण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीनं त्याला सार्वजनिक स्वरूप आलं. यावेळी शोभाताईंची प्रारंभीच्या काळात जी मदत मिळाली त्याचा उतराही होण्यासाठी आधी महादेव जानकरांनी या विद्यालयाला 25 लाखांची मदत आपल्या खात्यातर्फे जाहीर केली आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या काकूच्या शाळेला 50 लाखांचा निधी जाहीर केला. महादेव जानकरजींनी या ठिकाणी घोषणा केली की या शाळेकरता 25 लाख रुपये ते देतील आणि त्यांनी यापूर्वी देखील शाळेकरता अत्यंत मोलाची मदत ही केलेली आहे. पण ही शाळा चांगली झाली पाहिजे, याचा निकाल उत्तम राहिला पाहिजे, या ठिकाणी सुविधा झाल्या पाहिजेत आणि म्हणून मी देखील शोभाताई आपल्याला आश्वस्त करतो की माझ्या वतीनं सरकारच्या माध्यमातून 50 लाख रुपये या शाळेला आम्ही देऊ आणि या शाळेचा दर्जा वाढवण्याकरता जे उपक्रम आपण सुचवाल त्या उपक्रमांकरता निश्चितपणे हा निधी जो आहे हा आपल्याला खर्च करता येईल.